मागील काही दिवसापासून मराठी सिनेपटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्य गाथांचा देदीप्यमान जागर चालू आहे. चालू काळामध्ये असं करून दाखवण्याचं काम एक दिग्दर्शक, एक निर्माता, एक लेखक करत आहे, ज्याचं नाव आहे दिग्पाल लांजेकर. आता दिग्पाल लांजेकर बद्दल कोणाकोणाला माहिती आहे हे मला माहिती नाही आहे, पण दिग्पाल लांजेकर हे आहेत की ज्यांनी आजपर्यंत जेवढे पिक्चर बनवलेत ते सगळे पिक्चर त्यांनी शिवाजी महाराजांवरच बनवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर पूर्ण सिरीज त्यांनी चालू केलेली आहे आणि त्या सिरीजमधले काही चित्रपट त्यांनी प्रदर्शितही केलेले आहेत आणि त्या सिरीजमधले काही चित्रपट आणखी बाकी आहेत. याआधी दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद चित्रपट रिलीज केला होता, फतेह सिकस्त, त्यानंतर पावनखिंड, त्यानंतर शेर शिवराय हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे, तोही चित्रपट सगळ्यांना आवडला आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी 4 चित्रपट केलेले आहेत आणि त्यांनी चालू केलेला आहे शिवराज अष्टक. आता ह्या शिवराज अष्टकामधले 4 चित्रपट त्यांनी ऑलरेडी रिलीज केलेले आहेत आणि उरलेले जे पिक्चर आहेत ते पिक्चर आपल्याला कधी बघायला भेटणार आहेत. शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे होते त्या मावळ्यांना घेऊन ते एक एक पिक्चर बनवत आहेत आणि त्याच पिक्चरची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की नक्की कोणते कोणते पिक्चर आहेत. म्हणजे त्यांचं पुष्प पहिलं, पुष्प दुसरं असं त्यांनी जे सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस पिक्चर रिलीज होतो त्यावेळेस तिथं वर लिहिलेलं असते की पुष्प पहिलं किंवा मग पुष्प दुसरं. आतापर्यंत त्यांचे 4 पुष्प झालेले आहेत अर्पण करून शिवाजी महाराजांच्या चरणामध्ये. यानंतर आणखी किती पुष्प हे शिवाजी महाराजांच्या पायावर अर्पण करणार आहेत माहिती नाही, पण यामधले कोणते कोणते पुष्प आजपर्यंत त्यांनी अर्पण केलेले आहेत आणि त्या अर्पण केलेल्या पुष्पाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी बेगाजी स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर माहितीच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपर्यंत जे काम केलं जगामध्ये असा कुठलाही राजा झालेला नाही की ज्यांनी एवढ्या कमी वेळामध्ये आणि एवढं चांगलं स्वराज्य उभं केलेलं आहे, लोकांना एवढी चांगली सुविधा करून ठेवलेली आहे. महाराजांना जीवाला जीव देणारे मावळे होते, त्या मावळ्यांचीच कहाणी आपल्याला ह्या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहे. जे काही त्यांनी पिक्चर तयार केलेले आहेत, या शिवराज अष्टकामधले 4 यशस्वी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आणि लोकांच्या समोर आणून मांडले होते. सगळ्यात अलीकडे त्यांचा पिक्चर रिलीज झाला होता शेर शिवराज. ह्या शेर शिवराज पिक्चरच्या नंतर आता कुठला पिक्चर इतिहासाच्या पानामधून, इतिहासाच्या पुस्तकामधून ते आपल्या समोर प्रकट करतील हे सगळ्यांना याची उत्सुकता लागून राहिली होती आणि त्याची उत्सुकता संपलेली आहे, कारण जो पिक्चर आता येणार आहे त्या पिक्चरचं शूटिंगही पूर्ण झालेलं आहे, त्या पिक्चरचे पोस्टरही बरेचसे रिलीज झालेले आहेत आणि त्यांनी इंस्टाग्रामवर असं टाकलेलं होतं की त्यांचा जो येणारा पिक्चर आहे ज्याचं नाव आहे सुभेदार, या पिक्चरचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच पिक्चर आपल्याला हा मोठ्या पडद्यावर बघायला भेटणार आहे. आपण सुभेदार पिक्चरबद्दल बोलण्याच्या आधी शिवराज अष्टकामधले जे पिक्चर आहे त्याच्यावर एक नजर टाकू की नक्की काय आहे शिवराज अष्टक आणि त्यामध्ये कुठले कुठले पिक्चर आजपर्यंत रिलीज झाले आणि ते कशाच्या बेसवर होते, कोणता मावळा होता ज्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित तो चित्रपट बनलेला होता. शिवराज अष्टकामधलं पहिलं पुष्प आहे फर्जंद. महाराजांचे एकदम जवळचे काही मावळे, त्यातलेच कोंडाजी फर्जंद हे एक होते आणि त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे फर्जंद, ज्यात आपल्याला 1673 मध्ये 60 योद्ध्यांसोबत शत्रूंच्या 2500 सैनिकांचा पराभव करून केवळ आणि केवळ 3.5 तासामध्ये पन्हाळा किल्ला कसा जिंकला हेच या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. हा चित्रपट 1 जून 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटामध्ये प्रसाद ओक, अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, नेहा जोशी आणि समीर धर्माधिकारी यांच्या मुख्य भूमिका आपल्याला बघायला भेटतात. यातले दुसरं पुष्प आहे फतेह शिकस्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातला एक वेगळा अध्याय आपल्याला ह्या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहे. लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचे बोट शिवाजी महाराजांनी कापले होते आणि हे कशा प्रकारे त्यांनी केलं होतं हा सगळा चित्रीकरण आपल्याला ह्या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहे. ह्या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी यांच्यासह मृण्मयी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आपल्याला ह्या पिक्चरमध्ये बघायला भेटतात. शिवराज अष्टकामधले पुष्प तिसरे पावनखिंड 18 फेब्रुवारी 2022 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. आदिलशाहीचा सरदार सिद्दीजोहरनी छत्रपती शिवाजी महाराजांना साखळदंडानी बांधलं होतं आणि त्यांना घेऊन विजापूरला जाणार असं त्यांचा प्लॅन होता आणि हा सगळा प्लॅन करून त्यांनी पन्हाळगडाला वेढा दिला होता. आता ह्या वेढ्यातून बाहेर कसं निघायचं म्हणून जो काही प्लॅन ह्यांनी केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि बाजीप्रभू देशपांडे किंवा मग महाराजांचे जे मावळे होते त्या सगळ्यांची मीटिंग बसली आणि त्या सगळ्यांनी जो काही निर्णय घेतला तो एक इतिहासाच्या पानावर एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवल्यासारखी एक गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय दुःख सहन केले होते
हे फक्त त्यांनाच जाणो, कारण आपण अनुभवू शकतो. पिक्चर ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण तो बघून आपल्याला असं वाटणार की यार खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केलं ना तो कोणताच राजा करू शकत नाही. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता आपली जी प्रजा आहे ती प्रजा सुखी राहावी ह्या फक्त एका ध्यासासाठी त्यांनी एवढं सगळं केलं होतं. जोपर्यंत महाराज विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे जे मावळे होते त्या सगळ्यांनी सिद्धिजोहरला त्या पावनखिंडीमध्ये अडवून ठेवलं होतं. घोडखिंड असं तिचं नाव होतं, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. बाजीप्रभू देशपांडे किंवा मग त्यांच्यासोबत जे काही मावळे होते त्या प्रत्येकाने आपलं रक्त तिथं अर्पण केलं आणि त्या खिंडीला पावनखिंड असं करून टाकलं. तोपर्यंत महाराज पोहोचत नाही तोपर्यंत तिथं अडवून ठेवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी शेवटी आपला प्राण तिथं त्यागला होता. त्याच पावनखिंडेबद्दल ज्या ठिकाणी हे युद्ध झालं होतं ते युद्ध कशा प्रकारे झालं, त्या युद्धाच्या मागं कशा प्रकारे त्यांनी प्लॅनिंग केलं होतं आणि सिद्धिजोहरनी कशा प्रकारे महाराजांना बंद करून ठेवलं होतं आणि विजापूरला घेऊन जाणार होता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पिक्चरमध्ये बघायला भेटणार. ते एकदम खूप छान प्रकारे असं चित्रीकरण केलेलं आहे. स्टोरीही खूप छान आहे. तशी स्टोरी छानच आहे आपल्याला माहिती आहे, कारण महाराजांनी जे केलं ना ते खरंच ग्रेट आहे, कोणीच नाही करू शकत. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला परत ते चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये बघायला भेटणार आहेत. अंकित मोहन आहे, वैभव मांगले असे बरेचसे मोठे कलाकार आपल्याला ह्या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहेत. आता आहे पुष्प चौथं, ज्याचं नाव आहे शेर शिवराज. ह्या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला भेटते की अफजल खानासारखा जो एकदम राक्षस आला होता आपल्या स्वराज्यावर चालून आला होता, त्या स्वराज्यावर आलेल्या राक्षसांचं त्यांनी काय हाल केले आणि कशा प्रकारे त्यांनी त्याला यमसदनी पाठवून दिलं हे या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला भेटतं. 22 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार होता. ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांना माहितीच असेल, ज्यांनी नाही बघितला त्यांच्यासाठी बऱ्याच ठिकाणी पिक्चर उपलब्ध असेल, त्यांनी जाऊन नक्की बघावा, एकदा तरी नक्की बघावा. एकदा काय मित्र म्हणतो सारखा सारखा बघावा, कारण महाराजांचे पिक्चर महाराजांचे इतिहास जाणून घेण्यासाठी आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. ह्या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे सेम चिन्मय मांडलेकरांनी. त्यानंतर मृणाल कुलकर्णी आपल्याला यामध्ये बघायला भेटते. स्वतः दिग्पाल लांजेकर हे आपल्याला या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहेत. समीर धर्माधिकारी, अजय पुरकर असे मोठे मोठे तगडे कलाकार ह्या पिक्चरमध्ये आहेत. आता आलो आपण पुष्प पाचवेपर्यंत. पाचवं पुष्प आहे सुभेदार, म्हणजे ज्याबद्दल आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी आतापर्यंत 4 पुष्प बनवले आहेत. चारीचे चारी पुष्प त्यांनी अर्पण केलेले आहेत, महाराजांच्या पावलावर अर्पण करून ठेवलेले आहेत. लोकांनी त्यांना उचलून धरलेलं आहे, कारण एवढ्या छान प्रकारे तिथं शूटिंग केलेलं आहे, एवढ्या छान प्रकारे मांडणी केलेली आहे. खूपच छान मस्त असं वाटतंय की त्या ज्यावेळेस आपण पिक्चर बघतो ना त्यावेळेस असं वाटतंय की आपण खरंच त्या काळामध्ये का नसावे. म्हणजे महाराजांनी जे काही केलं ते महाराजांसोबत आपणही थोड्याफार आपलाही योगदान लागला असतं, मला तरी पर्सनली असं वाटतंय. आता शिवराज अष्टकामधला पाचवं पुष्प आहे सुभेदार. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की त्यांनी स्पष्ट असं लिहून दिलंय की एकदाचा चित्रपटाचं शूटिंग कम्प्लीट झालेलं आहे. हा पिक्चर आपल्याला लवकरच पडद्यावर बघायला भेटणार आहे आणि येणाऱ्या चित्रपटामध्ये आपल्याला नक्की काय बघायला भेटणार आहे ह्याची खरंच उत्सुकता मलाही लागून राहिलेली आहे. सुभेदार पिक्चरचं जे चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे पण पिक्चर रिलीज कधी होणार आहे किंवा मग ट्रेलर कधी येणार आहे हे आणखी गुलदस्त्यामध्येच आहे. ज्यावेळेस ट्रेलर येईल त्यावेळेस आपल्या लक्षात येईलच की पिक्चर कधी रिलीज होणार आहे. मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका वेगळ्या स्टोरीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.